नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे 25 मे पेपरचं, आजच्या पेपरचं म्हणजे लोकसत्ता पेपरचं अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सहर्ष स्वागत. आजची जी इम्पॉर्टंट पहिली न्यूज आहे ती आहे, पंजाब पाठोपाठ दिल्लीलाही लस पुरवठ्यासाठी परदेशी कंपन्यांचा नकार आलेला आहे. आता आपल्याला माहित आहे की लस तुटवड्यामुळे काय झालेलं आहे. देशभरात लसीकरण मोहीम संत गतीने सुरू आहे. त्याच गती देण्यासाठी अनेक राज्यांनी जागतिक निविदा म्हणजे काय टेंडर मागवलं, तरी फायझर आणि मॉडर्ना या परदेशी लस निर्मिती कंपन्यांनी पंजाब आणि दिल्लीला थेट लस पुरवण्यास नकार दिला. त्यामुळे लसीसाठी राज्यांना केंद्रावरच विसंबून राहावं लागणार आहे, कारण की केंद्राने त्यांना परमिशन दिली होती की तुम्ही स्वतःच्या स्वतःचे टेंडर काढा आणि तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या राज्याला लस मागू शकता. परंतु फायझर आणि मॉडर्ना या परदेशी लस निर्मिती कंपन्याने पंजाब आणि दिल्लीला थेट लस पुरवण्यासाठी नकार दिलाय. देशातील कोरोना योद्धे आणि 45 वर्षापासून अधिक व्यक्तींच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा पुरवठा होतो. देशात आतापर्यंत 21.80 कोटी लस मात्रा देण्यात आल्या. राज्याकडे मात्र 1.80 कोटी लस मात्रा साठा शिल्लक असून 48 लस मात्र पुढील 3 दिवसात राज्याला दिल्या जाणार आहेत. म्हणजे इन शॉर्ट काय आहे की आता जी निविदा, जागतिक निविदा काढण्यात आली आहे राज्यांनी, तर ती आता केंद्रालाच एक प्रकारे पाऊल उचलावं लागेल ठामपणे आणि त्या राज्याला नंतर त्यांना लसी ज्या लसी आहेत त्या डिस्ट्रीब्युट करावे लागतील. आता बघा की महाराष्ट्र सरकारची निविदा ही प्रतिसादाविना राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारने 5 कोटी लसीसाठी जागतिक निविदा काढली, म्हणजे टेंडर मागवलं. या निविदा अंतिम तारीख 26 मे आहे. बा या निविदांना अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असं संचालक आपले राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉक्टर एन रामास्वामी यांनी सांगितलं आहे. स्पुटनिक लसीसाठी देखील आरोग्य विभागाने पत्रव्यवहार केला असून त्यास अजून देखील प्रतिसाद मिळाला नाहीये. मॉडर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन या लशी मिळण्यासाठी देखील आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. म्हणजे महाराष्ट्राने देखील टेंडर काढून त्याला अजून प्रतिसाद मिळाला दिसत नाहीये. स्पुटनिक लस निर्मिती भारतात सुरू करण्यात आली आहे. रशियाच्या स्पुटनिक या लशीचे भारतात उत्पादन सुरू करण्यात आले आहे. RDIF च्या सहकार्याने पेनिसिया बायोटेक या लसीचे उत्पादन करत आहे. हिमाचल प्रदेश यातली बद्दी हे लस उत्पादन सुरू असून लसीचा पहिला साठा दर्जा तपासण्यासाठी रशियात पाठवण्यात येणार आहे. येत्या काही दिवसातच या लसीचे उत्पादन पूर्ण क्षमतेने होण्याचे संकेत RDIF आणि पेनिसिनिया बायोटेक संयुक्त निवेदनाने दिलेले आपल्याला दिसते. आता बघा की 18 ते 44 वयोगटासाठी आता थेट सरकारी केंद्रावर नोंदणी होणार आहे. 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आता थेट सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लसीचा अपव्यय टाळण्यासाठी 18 ते 44 वयोगटांना नागरिकांना थेट सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. परंतु ही सुविधा खासगी केंद्रावर नसेल असं देखील आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. म्हणजे आपल्याला जे पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागायचं आणि हे पोर्टल क्रॅश व्हायचं बऱ्याच, म्हणजे जेव्हा जास्त गर्दी व्हायची त्याच्यावर तर ऑब्व्हियसली क्रॅश व्हायचं. त्याच्यामुळे उडवलेला गोंधळ टाळण्यासाठी आता थेट सरकारी केंद्रावर नोंदणी करण्याचा डिसिजन घेतलेला आपल्याला दिसतोय. आता आलेला जे तोक्ते चक्रीवादळ होतं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा पालघरला बसलेला दिसतो. कारण तोक्ते चक्रीवादळामुळे झालेला हानीचा अहवाल कोकण विभागीय आयुक्ताने राज्य सरकारला सादर केला. त्या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा पालघर जिल्ह्याला बसल्याचं नमूद करण्यात आलंय. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे कोकणातील 4230 गावांमधील 11692 हेक्टरवरील शेतपिके फळबागाचे नुकसान झाले. 2,21,000 लोक बाधित झाले. आपण या चक्रीवादळाबद्दल इन डिटेल त्याचं बेसिक डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, सेंडाय फ्रेमवर्क हे प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे, तरी तुम्ही माझे प्रिव्हियस लेक्चर्स रेफर करत चला. जयजीत सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून घोषित केलेलं आहे. राज्य सरकारचे सोमवारी 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ठाणे पोलीस अधियुक्तपदी जयजीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे, राज्यात वाघाच्या संख्येत वाढ झालेली आपल्याला दिसते. अलीकडील काळात महाराष्ट्र वाघाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून राज्यात सध्या 312 वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची संख्या जास्त आहे. त्या भागात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ झालेली दिसते. त्या पार्श्वभूमीवर वन्यजीवाचा अधिवास सुधारण्यासाठी दृष्टीने
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आतील रानतोळी व कोळसा या दोन्ही प्रकल्पाच्या बाहेरील पण वन्यजीव आदिवासाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा कारवा गावाच्या अशा एकूण 3 गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सादर करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत वन विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला तेव्हा राज्यातील संरक्षित क्षेत्र वन्यजीव व्यवस्थापन व्याघ्र संरक्षण आणि राज्यातील अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाचा विकास कांदळवन संरक्षण उपजीविका योजना पावसाळ्यातील वृक्ष लागवड हवाई बीज पेरणी सामाजिक वनीकरण पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरण आदी कामाचा आढावा त्यांनी घेतलेला आपल्याला दिसतो. राज्यात वाघाची संख्या आणखी वाढणार हे गृहित धरून आतापासून त्यावर मार्ग काढणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुढील काळात आपण मानव आणि वन्यजीव हा संघर्ष टाळू शकतो त्यासाठी व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्याच्या जवळच्या गावाचे आवश्यकतेनुसार पुनर्वसन शक्यतो गावकऱ्यांच्या रोखीने नुकसान भरपाई देण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं दिसतंय आणि पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशीच ठिकाणे निवडून जाणीवपूर्वक नैसर्गिक वाढतील व दिसतील अशा स्थळांचा विकास करावा तेथे जंगलाचा अनुभव आला पाहिजे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. उघड्या विहिरीत वाघ तसेच अन्य प्राणी पडून त्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना अलीकडील काळात घडल्या आहेत अशा घटना रोखण्यासाठी त्या भागातील विहिरींना संरक्षण भिंत बांधणे अन्य उपाययोजना करणे असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढवण्याची गरज आहे तसेच अलीकडील काळात नव्याने घोषित केलेले 3 संवर्धन राखीव क्षेत्राची अधिसूचना येणे देखील बाकी आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं दिसतंय. आपल्याला माहित असलं पाहिजे की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 जो आहे म्हणजे वन्यजीवन संरक्षण कायदा जो आहे 1972 त्याच्यामध्ये सेक्शन 38 सबक्लॉज 3 मध्ये असं दिलं आहे की जे पण ऍक्ट आहे जे पण कायदे आहेत आपल्या भागाविषयीचे त्याचा पूर्ण प्लॅनिंग करण्याचा जो अधिकार आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला स्पेसिफिक आहे. स्टेट गव्हर्नमेंट प्रिपेअर टायगर कन्झर्वेशन प्लॅन अँड एन्शुअर द प्रोटेक्शन ऑफ द टायगर रिझर्व इकोलॉजिकल अँड कम्पॅटेबल यूज ऑफ लँड म्हणजे जे आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांनी जसं प्लॅनिंग दिलं त्याचा अधिकार त्याच्या अंतर्गत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 जो ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला भेटतंय. प्लस प्रोजेक्ट टायगर सगळ्यांना माहितच असेल जो 1972-73 प्रोजेक्ट टायगर अस्तित्वात आला होता त्याच्यामध्ये त्याचं देखील उद्दिष्ट असंच होतं की जास्तीत जास्त टायगरच्या संख्येमध्ये वाढ करणं त्यांचं संवर्धन करणं विकास करणं हेच त्याचं उद्दिष्ट होतं. तसेच आपल्याला माहित पाहिजे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी जी आलेली आहे 2005 इस्टॅब्लिश केली होती एक टास्क फोर्स म्हणून काम करते की नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी एक टास्क फोर्स काम करते की प्रोजेक्ट टायगरच्या अंडरगत देखील मॅनेजमेंट करते तसेच टायगर रिझर्व जे आहेत रिझर्व जे आहेत त्याचं देखील मॅनेजमेंट करण्याचं काम नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी करते आणि ही ऑथॉरिटी डायरेक्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाच्या अंडर आपल्याला दिसते. ओके अशा पद्धतीने आपण एक बेसिक इन्फो पाहिली. आता या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयात बेडची संख्या वाढवली आहे आणि अतिदक्षता खाट पण दुप्पट केलेली आहे. आता जर सगळ्यांना एक्सपिरियन्स माहितच आहे की बेड वॅकंट नव्हते सेकंड कोरोना वेव्हला आणि प्राणवायूचा अपुरा पुरवठा ही गरज लक्षात घेता आता तिसऱ्या कोरोना वेव्हची तयारी केलेली दिसते. तराफा दुर्घटना नौदलाची शोध मोहीम स्थगित. आता माहितीये की तोक्ते चक्रीवादळामध्ये बुडालेल्या P-305 तराफा आणि वरप्रधा नौकेवरील बेपत्ता कर्मचाऱ्याची शोध मोहीम नौदलाने स्थगित केली. नौदलाच्या INS मकर युद्ध नौकेने वरप्रधा या नौकेचा शोध घेतला. नौदलाच्या जवानांनी समुद्राच्या तळाशी जाऊन या नौकेवर कोणाचा मृतदेह अडकला आहे का याचा देखील शोध घेतला. चक्रीवादळामध्ये P-305 तराफा आणि वरप्रदा ही नौका बुडाली होती. या दोन्ही नौकावर एकूण 774 कर्मचारी होते त्यापैकी 188 जणांना वाचवण्यात यश आले. दरम्यान P-305 वरप्रदा यांचा बुडालेला सांगडा शोधण्यासाठी नौदलाने INS मकर या कॅन्टामेरॉन श्रेणीतील नौकेची मदत घेतली. साईड स्कॅन सोनार या रडारच्या आधारे बुडलेल्या नौका नौदलाने शोधून काढल्या. नौदलाच्या जवानी P-305 तराफा बुडलेल्या ठिकाणी समुद्राच्या तळाशी जाऊन शोध घेतला आणि वरप्रधा नौकावर कुणी अडकले का नाही याची माहिती देखील देण्यात आलेली आपल्याला दिसते.
आता हे जे आहे P305 दऱ्यावरून कोसळलेला कंटेनर गुजरातच्या किनाऱ्यावर आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुजरात दमनच्या किनाऱ्यावर 8 मृतदेह देखील सापडले असून 2 मृतदेहाची ओळख पटली आहे आणि वरप्रदाचे ते कामगार आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती की तोक्ते वादळांनी मनुष्य हानी पण तेवढीच झालेली आहे, पिकांची हानी पण तेवढीच झालेली आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे जे आहे ते पण हानी तेवढीच झालेली आहे असं आपल्याला. आता बघा की संपादकीय पेज जे आहे जे आरक्षणचा इश्यू आहे त्याच्याबद्दल आपल्याला दिसतंय. त्यामध्ये राज्यांना अधिकार आहेच, म्हणजे SEBC जे आहे की सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणजे ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे SEBC ठरवण्याचा अधिकार राज्याकडे असायला हवा, तेच पण केंद्राचेही म्हणणे आहे आणि असायलाही हवे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे जी आत्ताची जजमेंट आलेली आहे सुप्रीम कोर्टची की जी 102 ची अमेंडमेंट ऍक्ट आहे त्याच्यानुसार मागासवर्ग, राष्ट्रीय मागासवर्ग आणि केंद्राला आरक्षण ठरवण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये इनडायरेक्टली त्यांनी प्रपोज केलंय की राज्यांना हा अधिकार नाहीये. त्याच्यावर बाजू मांडताना लेखकाने म्हणजे सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं आहे की जसं सोशली इकॉनॉमिक बॅकवर्ड ठरवण्याचा अधिकार राज्याकडे असायला हवा आणि केंद्रालाही हे म्हणणे मान्य आहे असं सांगण्यात आलं आहे. त्याच्यावर त्यांनी बाजू मांडताना सांगितलंय की राज्यांना सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग म्हणजे SEBC आरक्षण ठरवण्याचा अधिकार 102 घटना दुरुस्तीनंतर उरलेला नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 3-2 अशा बहुमताने दिला आहे. त्याला आव्हान देणारी याचिका केंद्र सरकारतर्फे अलीकडेच सादर झालेली आहे. 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठापैकी 3 निराळा आणि 2 निराळा निर्णय असून त्यास 2 बाजू आहेत. इकडे राज्यांना SEBC ची यादी तयार करण्याची अधिकार उरलेला नाहीये, तर दुसऱ्या बाजूला राज्य विशिष्ट समाजासाठी व जातीसाठी आरक्षणाची अंमलबजावणी करू शकतात. आरक्षण किती असावे किंवा लाभाचे स्वरूप काय असावे हे देखील ठरवू शकतात. केंद्र सरकारने सादर केलेला फेरविचार याचिकेमध्ये 2 प्रमुख मागण्या आहेत. पहिली अर्थातच 102 घटना दुरुस्ती अर्थ नव्याने लावण्यासाठी खुली सुनावणी सुरू करण्याची मागणी आणि दुसरी मागणी खुली सुनावणी पूर्ण होईपर्यंत बहुमताच्या न्यायमूर्ती निर्णयाला स्थगिती मिळावी. आपण आरक्षणाचा इश्यू जो आहे आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये इन डिटेल कव्हर केला आहे की आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड हंटर कमिशन पासून ते आत्ताच्या काळापर्यंत म्हणजे गायकवाड कमिशन पर्यंत आपण आरक्षणचा इश्यू इन डिटेल कव्हर केला आहे. तुम्ही प्रिव्हियस लेक्चर्स रेफर करू शकता माझे. आता हा जो आहे आपण तात्पुरता या संपादिकेमध्ये लेखकाचं म्हणणं जाणून घेत आहोत. आता न्यायालयाच्या या निकालामुळे घटनात्मक आणि संघराज्य पेज प्रसंग उभा राहिला आणि 20व्या शतकापासून सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य वापरत आहे तोच अधिकार या निकालामुळे रद्दाबद्दल ठरलेला आहे. वास्तविक हा अधिकार 1920 म्हणजे तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सी, मुंबई प्रांत, त्रावणकोर, कोचीन आणि मैसूर प्रांत अशा अनेक प्रांतांनी वापरला, त्यामुळे इतर मागासवर्गांना OBC सामाजिक न्यायही मिळाला असं सांगण्यात येत आहे. आता 1920 या संरक्षणात्मक आणि विवेकाभावी म्हणजे प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशनची सुरुवात कुठे झाली असेल तर मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये झाली आहे आणि या प्रांतातील वैद्यकीय महाविद्यालय समाजनिहाय आरक्षण देण्यात आले. पुढील 3 त्याचं सुरू राहिले. 1951 मद्रास राज्य विरुद्ध श्रीमती चंपकम दोईराजन या खटल्याच्या निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे हे आरक्षण घटनाबाह्य आणि रद्दाबाहेर ठरवले. अशा अनेक न्यायालयीन निकालामुळे पहिल्याच घटना दुरुस्ती विधेयक राज्यघटनेचा अनुच्छेद 15 सबक्लॉज 4 मध्ये आपण इन डिटेल पाहिलाय सुधारणा करून खुलासा जोडण्यात आला तो असा की सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गातील नागरिकांना प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याचा राज्याचे अधिकार अबाधित असावेत. म्हणजे आपला जो कलम आहे मूलभूत हक्क आहे त्याच्यामध्ये 15-4 मध्ये आपल्याला असं दिसतंय की सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जे मागास आहेत त्यांच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी ज्या आहेत राज्याचे अधिकार अबाधित असावे असं सांगतात. बिहार सारख्या राज्यात कपुरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टी सरकारने 1978 मध्ये OBC राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थातील प्रवेश यासाठी 26% आरक्षण दिले होते. त्या निर्णयाला मुंगरीलाल आयोगाच्या शिफारीनुसार आधार होता. त्याचप्रमाणे 10+ राज्यांनी आपापला आयोग नेमून शिफारीनुसार OBCना इतर मागासवर्गीय वर्गांना राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण म्हणजे शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशात आरक्षण दिले. येथे नोंद घेण्याजोगे महत्वाचा मुद्दा 1992 पर्यंत केंद्र सरकारने स्वतःची सामाजिक आणि आर्थिक मागास वर्गाची यादी बनवलीच नव्हती.
आणि समाजामधील जातीमधील नागरिकांना जरी आपापल्या राज्यापुरते आरक्षण मिळाले तरी केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि केंद्रीय शिक्षण संस्थेत प्रवेश यामध्ये राज्यामध्ये एससीबीसीला आरक्षण लागू होते. अखेर 1992 दिवशी आपल्याला माहिती की इंदिरा साहनीची जी जजमेंट आहे त्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाने असे सुनावले की केंद्र सरकारच्या नोकऱ्यातही 27% अन्य जातींना आरक्षण द्यायला काही हरकत नाही, परंतु केंद्राने एससीबीसी जातीची स्वतंत्र यादी करावी, मग सामाजिक न्यायासाठी सकारात्मक कृती करावी. म्हणजेच इंदिरा साहनी निकालामुळे केंद्र सरकारला स्वतःची वेगळी एसईबीसी यादी तयार करण्याचे अधिकार मिळाले. म्हणजे त्याच्या अगोदर एसईबीसीची जी यादी होती ती राज्यच करत होती. या इंदिरा साहनी प्रकरणातील निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळून केंद्र सरकारने तसेच अन्य राज्यांनी सामाजिक शैक्षणिक मागासाची यादी तयार करण्यासाठी एक आयोग नेमला आणि 1992 नंतर काळात मागासाची एक केंद्रीय यादी, एक राज्यस्तरीय यादी अशा द्विस्तरीय पद्धत सुरू झाली. म्हणून काही जातींना राज्य सरकारी नोकऱ्या शिक्षण संधीत तर काही जातींना राज्य सरकारप्रमाणे केंद्र सरकारमध्ये नोकऱ्या आणि शिक्षण संधीमध्ये आरक्षण मिळू शकते. आता हे 102वी घटना दुरुस्तीच्या विधेयकावर आधी जेव्हा संसदेला चयन समिती म्हणजे सिलेक्ट कमिटीमध्ये चर्चा झाली तेव्हाही काही सदस्यांनी तिच्या परिणामाबद्दल चिंता केली. विशेषतः आता जो आपला कलम आहे 342 अ सब क्लास 1 बाबत स्पष्टीकरण मागितले त्याच्यामध्ये असं दिसलं की या भागातील उपभाग जो 1 आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपतीस कोणत्याही राज्याच्या किंवा संघराज्याच्या क्षेत्रातील बातमी ते राज्य असेल तेव्हा त्या राज्यपालाशी विचार विनिमय केल्यानंतर जाहीर केलेल्या अधिसूचनेद्वारे त्या राज्याच्या किंवा यथास्थिती संघराज्याच्या संबंधात सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाची घोषणा ते करू शकतील, जो ज्या संविधानाच्या प्रयोजनार्थ त्या राज्याच्या संघराज्य क्षेत्राच्या संबंधात सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग समजला जाईल. आता राष्ट्रपतीचा अधिकार आहे की कोणता वर्ग सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहे हा ठरवण्याचा अधिकार आपल्या कलम 342 सब क्लॉज अ ने दिलेला आपल्याला दिसतो. नंतर 102 घटनेनंतर राज्य सरकारने वर्गाला घोषणा केलेले अधिकार लोप पावतील काय हे वर्ग ठरवणे, शहानिशे आयोग नेमणे, एखाद्याचा समावेश, समाज वळगणे, सारे अधिकार राज्य सरकारकडे होते आता ते नष्टप्राय ठरतील काय? म्हणजे जे आपले अधिकार होते राज्य सरकारचे अगोदरचे की यादी तयार करणे वगैरे आता ते नष्ट होतील काय असा प्रश्न लेखकाने विचारलाय. आता केंद्राचं स्पष्टीकरण आणि आव्हान ही त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण खात्याने चयन समितीला असे सांगितले की पुढे संसदेला सभागृहात या खात्याच्या मंत्र्याने अनुच्छेद 342 अ सब क्लॉज 1 व 2 च्या समावेशाने राज्य सरकारकडे असलेल्या एससीबीसीच्या ठरवण्याच्या अधिकाराकडे काही फरक पडणार नाही. जे अधिकार तो राज्याकडे होते ते अधिकार दुरुस्तीनंतर देखील राज्याकडेच राहणार असे संसदेमध्ये संबंधित मंत्र्यांनी सांगितले होते. म्हणजे जे अधिकार होते तयार करण्याचे तसेच राहणार आहेत, कारण की कलम 1 मध्ये तर राष्ट्रपतीला सगळे अधिकार आहेत की कोणत्या राज्यामध्ये आर्थिक आणि मागासवर्गीय समाज ठरवण्याचा. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र आरक्षणाबाबत जेव्हा सुनावणी सुरू होती त्या दरम्यान केंद्र सरकारने न्यायालयात शपथपूर्वक सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देखील हेच प्रतिपादन केले आहे की आपापल्या राज्यामधील एससीबीसीची ठरवण्याची अथवा त्याबाबत निर्णय घेण्याची राज्य सरकारचे जे अधिकार आहेत ते 102 घटना दुरुस्तीनंतर देखील अबाधितच राहणार आहेत आणि एससीबीसीची राज्य केंद्रीय यादी निराळीच असणार आहे. म्हणजे अगोदर दोघांची पण जी आर्थिक आणि सामाजिक मागासची यादी असणार केंद्राची आणि राज्याची ती वेगवेगळीच होती आणि अजून राहणारच आहे असं सांगितलं आहे. याचा सरळ अर्थ असा की 102वा घटना दुरुस्ती दर्जानिशर अस्तित्वात असलेला राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमातीत जो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नव्याने घटनात्मक दर्जा देऊन स्थापण्याची तरतूद केली, तो नवा आयोग सर्वच सामाजिक आणि आर्थिक मागास वर्गांना म्हणजे एससीबीसीचे हित अधिक कार्यक्षमतेने जोपासण्याच्या हेतूने आणलेला असून राज्याचे अधिकार काढून घेण्याशी आणि नव्या आयोगाचा काही एक संबंध नाहीये असं केंद्र सरकारने प्रतिपादन केलेला दिसतंय. म्हणजे एक प्रकारे ही जी एससीबीसीची यादी आहे प्लस त्याच्यामध्ये राज्य सरकार केंद्राची पॉवर डिस्ट्रीब्युशन प्लस हे जो राज्याचा अनुसूचित जातीचा वर्ग आहे जो कॉन्स्टिट्युशनल बॉडी झालेली आहे त्याचे अधिकार क्षेत्र कसे आहेत हे लेखकाने पटवून दिले. वास्तविक एससीबीसी मधील समावेशाच्या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकार या दोघांचे म्हणणे कसे सारखेच आहे यात कोणताही झगडा कसा नाही याचं वर्णन या लेखामध्ये राज्यघटनेच्या अनुच्छेद 15 राज्यांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासासाठी तरतूद करण्याचा अधिकार दिलाय. म्हणजे आपल्याला 15 जो क्लॉज आहे
सबक्लॉज मध्ये राज्यांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासासाठी तरतूद करण्याचा अधिकार दिलाय आणि तो अधिकार अनुच्छेद 15 सबक्लॉज 4 मध्ये आहे आणि 102 घटना दुरुस्तीनंतरही तो अबाधितच राहिलेला आहे. ही वस्तुस्थिती समजून घ्यायची सर्वोच्च न्यायालयाला बहुमत निकाल देणारे न्यायमूर्ती अपेक्षित ठरले असं लेखक असं म्हणणं आहे. म्हणजे तो जो अधिकार आहे तो 15 सबक्लॉज 4 ने ऑलरेडी दिलेला आहे राज्यांना असं लेखकाचं म्हणणं आहे. आता ह्याच्यावर आपण अनालिसिस केलं, आपलं एक मत तयार झालं या इश्यूवर अजून चांगलं या आरक्षणासंबंधी, तर तुम्ही माझा बेसिक आरक्षणाचा व्हिडिओ नक्की पहा प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये. ओके, नेक्स्ट जे नवदेशाचा उदयास्त मध्ये आहे त्याच्यामध्ये कॅरिबियन बेटे आणि बार्बाडोस चे आपण आज बघणार आहोत. त्याच्यामध्ये अटलांटिक महासागराच्या पश्चिम मध्य भागाला जोडून पश्चिमेला मेक्सिको पर्यंत पसरलेल्या उपसागराला कॅरिबियन समुद्र म्हणतात. या समुद्राच्या दक्षिणेस कोलंबिया, वेनेझुएला हे दक्षिण अमेरिकी देश आहेत, तर उत्तरेला क्युबा, हैती बेटे आणि पूर्वेस वेस्ट इंडियन बेटे अशा कॅरिबियन समुद्राच्या सीमा आहेत असं आपण माहिती आहे. आता आपण मॅप बघूया, मॅप बघू शकतो बार्बाडोसचा. हे बघा की कॅरिबियन, आता बघा की हे अटलांटिक आपल्याला इथं दिसतंय, नंतर कॅरिबियन सी आपल्याला इथं दिसतोय, हे मेक्सिको, ओके, हे बार्बाडोस, हे आयलंड आपल्याला इथं दिसतंय, हे बार्बाडोसचा मॅप आपल्याला दिसतोय, नॉर्थ पॉइंट, उत्तरेला साऊथ पॉइंट, हा कॅरिबियन सी दिसतोय वेस्टर्न साईडला, ओके, अटलांटिक सी दिसतोय ईस्ट साईडला, फाईन. आता आपण बघूया की कॅरिबियन समुद्रात लहान मोठी बेटे एकूण 7000 आहेत, त्यापैकी 26 द्वीपराष्ट्र आहेत आणि बाकीचे अत्यंत लहान बेटे आहेत. प्राचीन काळात या बेटावर राहणाऱ्या मूळच्या अमेरिकन आदिवासाची जमातीचं नाव कॅरिब होतं आणि या जमातीच्या समुद्राचे नाव त्यामुळे कॅरिबियन पडले. आता कॅरिबियावरून कॅरिबियन मध्ये अनेक बेटे आहेत, त्याच्यावर 26 द्वीपराष्ट्र वसलेले आपल्याला दिसतात. 1492 साली युरोपातून भारतात जाण्याचा सागरी मार्ग शोधणारा कोलंबस भरकटात पोहोचला तो कॅरिबियन समुद्रातील बेटावर. पुढच्या काळात या प्रदेशात पोर्तुगाल, स्पेन, ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड सारख्या युरोपीय सत्तांनी आपापल्या वसाहती वसवल्या. या वसाहतीमुळे सागरी व्यापार जसा वाढला त्याचबरोबर समुद्रातील लुटालूट म्हणजेच चाचेगिरीला देखील उदान आले. समुद्रातील मालाने लादलेली जहांजे लुटून लुटारू कॅरिबियन समुद्रातील असंख्य लहान बेटावर लपून बसत. ही लहान निर्जन बेटे चाचाने मोठे अड्डे झाले. कॅरिबियन समुद्रातील पूर्व आणि उत्तर भागात 3200 किलोमीटर पसरलेल्या अनेक लहान बेटाचा समूहच आपल्याला दिसतो. या द्वीप समूहाला वेस्ट इंडीज बेटे देखील म्हणतात आणि बहुतेक बेटावर युरोपीय साम्राज्याच्या वसाहती ऑलरेडी होत्या. आपल्याला माहिती वेस्ट इंडीजवर देखील युरोपीय साम्राज्याच्या वसाहती दिसतात. त्यातील बहुतांकी गेल्या शतकात स्वातंत्र्य मिळून स्वयंशासन स्थापले. वेस्ट इंडीज बेटापैकी कॅरिबियन समुद्राच्या आग्नेय भागात असलेले बार्बाडोस, आग्नेय भागात कोणतं बार्बाडोस एक छोटे द्वीपराष्ट्र आहे, त्याची त्रिकोण आकृती असलेल्या बेटाची लांबी 32 किलोमीटर आहे आणि ब्रिजटाऊन ही त्याची राजधानी आहे. ओके, तर इतर वेस्ट इंडियन बेटापैकी सेंट विन्सेंट आणि ग्रेनाडिन हे बेटे बार्बाडोसची पश्चिमेस 160 किलोमीटरवर आहे. बार्बाडोसची खरी ओळख तिथे सुंदर समुद्र किनारे आणि तेथील लोकांचे क्रिकेट वेड हेच आहे. क्रिकेट हा तिथला राष्ट्रीय खेळ असून तिथले नामवंत क्रिकेट खेळाडूंनी त्याच्या देशाचे नाव क्रिकेट विश्वास नेहमीच प्रकाशात ठेवले आपल्याला दिसते. आपण बार्बाडोस बघितलंय, आग्नेय दिशेत आहे कॅरिबियन सीच्या, त्रिकोण आकृती असा एक भाग आहे आणि मोस्टली याचं जी राजधानी आहे ब्रिज टाऊन ही दिसतंय इथं आणि ही मेनली क्रिकेटसाठी फेमस असा देश आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये एक पी चिदंबरमचं आर्टिकल दिसतंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की नेतृत्व आणि बाहेरच्या देशांची कंपॅरिझन केलेली आहे की त्याच्यामध्ये न्यूझीलंड एवढा लहानसा देश असून लोकसंख्या कमी आहे, त्यातील तरुण पंतप्रधानांनी दूरदृष्टीवरून निर्धार ठरवला. दुसरीकडे अमेरिकेत 50 राज्य आणि भूप्रदेश मात्र मोठा होता, त्यामध्ये देखील प्रत्येक टार्गेट ओरिएंटेड काम केले आणि 100 दिवसात 10 कोटी लोकांचं लसीकरणाचं उद्दिष्ट त्यांनी गाठून हळूहळू सगळ्या लोकांना लसीकरण करण्यात आले. तसेच ब्रिटन आणि युरोप देशामध्ये पण आपल्याला दिसतंय की बऱ्यापैकी कोरोनावर त्यांनी मात केलेली आपल्याला दिसतंय. तसं भारतामध्ये घडलं नाहीये आणि या भारतामध्ये अनेक जे इश्यूज आहेत, इलेक्शन म्हणा किंवा अनेक इश्यूज जे आहेत त्याच्यावर त्यांनी कमेंट केलेली आपल्याला दिसते. सेंट्रल विस्टा बिल्डिंगवर जो खर्च करण्यात आला तर बेसिक गोष्टीवर खर्च करण्यात येत नाहीये या राज्याच्या काळात असे कमेंट्स त्यांनी केलेला दिसतात. आणि तसंच आता बघा की हे जे आहे हा कन्सेप्ट या संपादिकामध्ये आपल्याला आला दिसतोय तो म्हणजे एक बॅड बँकेबद्दल दिसतोय जो आपण ऑलरेडी बघितलेला आहे
की बॅड बँक काय करते की तुमची एनपीएस आहेत ते विकत घेते आणि एक प्रकारे बँकेला एक प्रकारे कर्ज मुक्त करण्याचं काम ही बॅड बँक करते. आणि बॅड बँकचा जो प्रस्तावित आहे आता ज्या सध्याच्या अर्थसंकल्पात मांडलेला होता म्हणजे बँकाकडून अनिष्पातित राहिलेले विष मालमत्ता धारून करणाऱ्या बॅड बँक ती संकल्पना काही वर्षापुढे पुढे आली. मात्र फेब्रुवारीमध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पात तिला मूर्त रूप देण्याचा संकल्प अर्थमंत्री यांनी केला. आता एक चतुर्थांश बुडील मालमत्ता जिम्मा स्वीकारून बँकेच्या मानेवरील बरेचसे वजह ही कमी करणार आहे. म्हणजे जे पण एनपीएस आहेत 90 दिवसापासून जे बुडीत कर्ज आहेत ते त्या विकत घेणार आहेत. त्यामुळे बँक आपले डेली फंक्शन्स जे आहेत ते व्यवस्थितरित्या चालू ठेवतील. आणि दिवाळखोरी ज्या बँक आहेत दिवाळखोरीमध्ये निघालेल्या बँक आपल्याला माहिती आहे असे अनेक प्रकरण आपल्याला समोर आलेत मानल्याचे बघा. आणि तसंच दिवाळखोरीमध्ये निघालेल्या बँकची बॅड बँक ही बऱ्याच प्रकारे हमी घेणार आहे की कर्ज कमी करणार आहे असं आपल्याला दिसतंय. ओके, आता आपण सुनील देशपांडे बद्दल एक आर्टिकल पहिल्यांदा सुद्धा डिस्कट केलं होतं की मेळघाटातील लवादा या छोट्याशा गावात आदिवासींच्या स्वयंपूर्णतेसाठी बांबूवर आधारित उद्योग सुरू करणारे संपूर्ण बांबू केंद्राचे संपादक आणि सुनील गुणवंतराव देशपांडे यांना वेणुपुत्र म्हणून देखील ओळखले जाते. 1994 साली मेळघाटात ते दाखल झाले. 1997 मध्ये बांबू प्रशिक्षण उत्पादन आणि विपणन संपूर्ण बांबू केंद्र ही संस्था रजिस्टर केली. त्याच्यामुळे काय झालं आदिवासी भागातील लोकांना रोजगार निर्मिती करण्याचं काम यांनी केलेलं आपल्याला दिसतंय. आणि बरेच नवीन नवीन उपक्रम त्यांनी तिथे राबवले आणि त्याच्यामध्ये रोजगार उपलब्ध झाला प्लस तेथील भाग एक समृद्ध झाला असं म्हणावं लागेल. आता बघा की आदिवासींना बांबू कला शिकवण्यास सुरुवात केली. तिथल्या आदिवासींना रोजगार मिळू लागला. कारागीर पंचायत मार्फत हुनर खोज यात्रे या माध्यमातून देशभरातील हर हुनरी लोकांचे संघटन केले आणि भारतात विविध ठिकाणी वस्तूंचं प्रदर्शन त्यांनी भरवलं. ओके, आणि मेळघाटातील बांबूच्या वस्तूला देशभरात ओळख त्यांनी मिळवून दिली अशी विलक्षण चिकाटी या त्यांच्या अंगात होती. आणि हे धडपड करणारे नेतृत्व आपल्याला माहितीये. त्यांना डिलीट देखील गोंडवाना विद्यापीठाकडून जाहीर झालेलं आपल्याला दिसतं आणि आता त्यांची एक्सपायरी झालेली आपल्याला दिसते आणि त्यांचं कार्य आपण बघत. आताचं जे वादळ आहे त्याच्यामध्ये यास चक्री वादळ आज अतितीव्र होण्याची शक्यता आहे. पंजाबच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये झाले असून ओमानकडून त्यास यास असे नामकरण देण्यात आले आहे. तोक्ते हे जे नाव आहे ते म्यानमारकडून देण्यात आलं होतं आणि यास हे नाव आहे जे ओमानकडून देण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळ निर्माण होण्यापूर्वी मोसमी वाऱ्यांचे अंदमानमध्ये आगमन झाले आहे असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे याचं तीव्रता आज वाढणार आहे असं सांगितलं आहे. आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की पालघरमध्ये सगळ्यात जास्त चक्रीवादळाचा फटका बसलाय आणि 11,600 हेक्टरवरील पिकांचे नुकसान तिथून झाले. आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. आता बघा की नेक्स्ट आपली जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सहकारी बँक विलीन कराबाबत मार्गदर्शक तत्व जाहीर केले आहेत. राज्य सहकारी बँकेसोबतच्या प्रस्तावित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विलीनीकरणाची मार्गदर्शक तत्वे रिझर्व्ह बँकेने जारी केले असून याबाबतच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेणार आहेत. राज्य सहकारी बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक याबाबतचे बँकिंग नियमन अंमलबजावणी विधेयक 2020 ते 1 एप्रिल 2021 पासून जाहीर करण्यात आले. अशा विलीनीकरणाचा प्रस्ताव संबंधित राज्याकडून येणे अपेक्षित असून विलीनीकरणाला रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक आहे याबाबतचा राज्याचा प्रस्ताव देखील नाबार्ड तपासून पाहणार आहे असं दिसत आहे. प्लस त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की शेतकऱ्याची पसंती जी आहे ही सहकारी बँकांनाच जास्त राहिलेली आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज पीक कर्ज वाटपात राज्यातील सहकारी बँकेची मक्तेदारी संपुष्टात येऊन व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकेचा हिस्सा वाढला असला तरी शेतकऱ्याची पसंती मात्र सहकारी बँकांनाच असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. राज्यात सहकार चळवळ भक्कम असताना पीक कर्ज वाटपात सहकारी बँकेची मक्तेदारी होती पण गेल्या दशकापर्यंत महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या कर्ज वाटपामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 80% जवळपास वाटा होता तेव्हा राष्ट्रीयकृत बँकाचा 20% असायचा. सध्या परिस्थिती उलट असून राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकेचा हिस्सा 60 ते 65% तर जिल्हा मध्यवर्ती आणि सहकारी बँकाचा हिस्सा 35 ते 40% झाला. पण मधल्या काळात राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या होत्या. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुरघोडीच्या राजकारणामध्ये सहकारी बँकेचे प्राबल्य कमी करण्यात आले आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकाकडून शेतकऱ्यांना होणारे वित्तीय पुरवठ्याचे प्रमाण देखील कमी झाले.
आता त्याच्यामधून नंतर राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना होणारा वित्तीय पुरवठा घटला, तरी शेतकऱ्यांची पसंती ही जिल्हा मध्यवर्ती किंवा सहकारी बँकांनाच असल्याचं दिसतंय. नाबार्डने 2010 नंतर राज्यात राष्ट्रीयकृत आणि व्यापार बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठ्यावर भर दिला, परंतु राष्ट्रीयकृत आणि व्यापार बँकेच्या जाचक अटी शेतकऱ्यांच्या पचनी पडत नाहीत आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँका तयार होत नाही. एवढ्या कागदपत्राची मागणी केली जाते की शेतकरी पाच पिचून जातो. यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जवाटाच्या संदर्भात आपला रोख बदलणे आवश्यक असल्याचं मत देखील अरुण जेटली यांनी तेव्हा तत्कालीन जेव्हा होते अरुण जेटली यांनी तेव्हा व्यक्त केलं होतं. या उलट सरकारी सोसायटीच्या माध्यमातून मिळणारं कर्ज शेतकऱ्याला उपयुक्त ठरते आणि कर्जासाठी हेलपाटे घालावे जास्त लागत नाहीत. म्हणजे इझी आहे त्यांना कर्ज मिळणं, तिथून इजू जातं. जास्त एवढे कागदपत्रे द्यावं लागतात व्यापारी बँकमध्ये आणि राष्ट्रीयकृत बँकमध्ये की तिथं त्यांचा एक प्रकारे त्यांना नको नकोसं होतं कर्ज घेणं तिथून. यामुळे राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँककडून होणाऱ्या वित्तीय पुरवठ्याचे प्रमाण वाढले असले तरी शेतकऱ्यांना सहकार बँकच अधिक फायदेशीर ठरते. सहकारी आणि व्यापारी बँकांमध्ये पीक कर्जासाठी राज्यात 6% व्याजदर आकारला जातो, तर सहकारी बँक त्यांना आपलीशी वाटते असे डेटावरून आपल्याला दिसतंय. ओके, भारतामध्ये विक्रमी विदेशी गुंतवणुकीची ओघ झालेली आहे. सरकारच्या गुंतवणूक पूरक धोरणामुळे देशातील थेट विदेशी गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर पोहोचली. देशात 2020-21 मध्ये सर्वाधिक 81.72 अब्ज डॉलर गुंतवणूक झाली. आधीच्या वित्त वर्षामध्ये 49.98 अब्ज डॉलरच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षातील थेट 10% विदेशी गुंतवणूक मध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. एक पॉझिटिव्ह साईन आहे. ओके, अर्थव्यवस्थेसाठी क्षेत्रीय ग्रामीण बँकेच्या प्रस्तावित विलीनीकरण मसुद्याला विरोध झाला आहे. आता क्षेत्रीय ज्या ग्रामीण बँका ज्या आहेत आधी 196 वरून 43 पर्यंत आणण्याच्या प्रस्तावित मसुद्याला विरोध दर्शवित क्षेत्रातील देशव्यापी संघटनेने कमकुवत क्षेत्रीय ग्रामीण बँकाचे त्या संबंधित प्रायोजित बँकाबरोबर विलीनीकरण करण्याच्या सूचना सरकारला केली आहे. विविध क्षेत्रीय ग्रामीण बँकांची संख्या कमी करून त्यांच्या भांडवली सहाय्याने रचनाही बदलण्याचा प्रस्ताव तज्ज्ञ समितीने सरकारकडे केला आहे. मात्र या प्रस्तावाला ऑल इंडिया रिजनल रुरल बँक एम्प्लॉईज असोसिएशनने विरोध केला. ऑल इंडिया एम्प्लॉईज असोसिएशनने कमकुवत क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे संबंधित प्रायोजित बँकावर विलीनीकरण करण्याचं सुचवलं आहे. प्रस्तावात अश्रेणीत 18 क्षेत्रीय ग्रामीण बँकांना केंद्र सरकारचे भांडवली अर्थसहाय्य राहणार नाही, त्याबाबतची जबाबदारी राष्ट्रीयकृत बँकावर असेल असं देखील सांगण्यात आलंय. ओके, म्हणजे एक प्रकारे क्षेत्रीय बँकांच्या प्रस्तावित विलीकरणा मसुद्याला ऑल इंडिया रिजनल बँकेचा विरोध असलेला आपल्याला दिसतोय. ओके फ्रेंड्स, आज आपण सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज आपल्या कव्हर केलेल्या आहेत. चला तर मग उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर सहित. तो फ्रेंड्स स्टे सेफ ॲट युअर होम. थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. थँक्यू सो मच वन्स अगेन. प्लीज डू लाईक सबस्क्राईब अँड कमेंट टू द लेक्चर.